नमस्कार दैनिक देशदूत सार्वमत भविष्यवेधमध्ये मी ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ रवींद्र भगवान पाठक आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो येणारा सप्ताह तुम्हा सुखकर निरोगी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो आता आपण जाणून घेऊया दिनांक तीन ते नऊ सप्टेंबर दोन हजार वीस या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य प्रथम राशी मेष मेष राशीच्या मंडळी आपला दृढनिश्चय आणि त्याच्या पूर्तीसाठी राखलेला संयम शुभ परिणाम दाखवायला सुरुवात करील लौकिक कीर्ती वाढेल कल्पनेपेक्षा अधिक लाभ मिळू शकतील मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे कितीही दोषारोप केले गेले तरी मानसिक संतुलन ढासळू देऊ नका हितशत्रूंच्या कारवायांना प्रतिसाद न देणेच हिताचे ठरेल कौटुंबिक जीवनात उत्तम साथ लाभेल भागीदारांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल आपणावर आप्तेष्टांकडून स्तुतीसुमने उधळले जाऊ शकतात नयनरम्य स्थळांचे दर्शन घडेल या आठवड्यातील शुभ तारखा आहेत तीन सहा सात आठ आणि नऊ वृषभराशी मंडळी या आठवड्यात आपणास अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल प्रचलित कामकाज सुरळीतपणे चालेल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर अधिक लाभांश प्राप्त होऊ शकेल अचानक वाढणारे खर्च आर्थिक ताळेबंद बिघडवू शकतात कोणावरही अतिविश्वास ठेवणे घातक ठरू शकेल कोर्ट कचेरीची कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा शक्यतो कायद्याची चौकट तुटणार नाही याची काळजी घ्या आठवड्याच्या उत्तरार्धात मनातील संकल्पनांना मूर्तरूप देण्यात यशस्वी व्हाल तात्पुरत्या स्वरूपाच्या कामात फायदा होईल शुभ तारखा आहेत तीन चार पाच आणि नऊ मिथून राशी गेल्या काही काळापासून करीत असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा फळाला येईल भाग्योदयाच्या दिशेने वाटचाल सुरू कराल कामकाजात उत्तम सहकार्य करणारे लोक भेटतील परदेशातील संबंध सुधारण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ परिणाम देणारा आहे तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल नोकरदारांना अत्यंत दिलासादायक काळ आहे आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर ती नोकरी आपणास प्राप्त होईल या राशीच्या व्यावसायिक लोकांना व्यवहार चतुर्य दाखवावे लागेल नवीन व्यवसायाच्या संकल्पनांना गती प्राप्त होईल शुभ तारखा आहेत तीन ते आठ कर्क मंडळी आपणास या आठवड्यात काहीतरी कामानिमित्ताने प्रवास करावा लागेल आपण केलेल्या प्रवासाची फलश्रुती सकारात्मक फळं देणारी असेल नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग संभवतात घर खरेदीच्या विषयावर चर्चा होईल राजकारणात कार्यरत असाल तर आपले पद सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल पक्षीय पडझड सावरताना देखील तारांबळ उडू शकते सरकार दरबारी न्यायाची अपेक्षा ठेवून त्यावर विसंबून राहिल्याने पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते आर्थिक व्यवहारात फायदा होईल ओम गंग गणपत ये या मंत्राचा नित्य एकशे आठ वेळा जप केल्याने मनावरील ताणतणाव दूर करण्यास मदत होईल शुभ तारखा आहेत चार ते नऊ राशी मंडळी उत्तम मैत्री कशी असावी याचा आदर्श आपण स्थापित करू शकाल भागीदारांमध्ये निर्माण झालेली मतमतांतरे दूर होऊन सामोपचाराने पुनश्च उद्योग व्यवसायास सा वृद्धीसाठी एकत्र येऊ शकाल आपण प्रकट केलेल्या विषयास सामाजिक सहकार्य प्राप्त होईल दूरचे प्रवास टाळावेत आपणास जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे वयोवृद्ध मंडळींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये वाहन चालवताना काळजी घ्यावी खोल पाण्याकडे जाणे टाळावे शुभ तारखा आहेत तीन सहा सात आठ आणि नऊ कन्या राशी मंडळी या आठवड्यात आपण विविध धावपेच आखण्यात यशस्वी व्हाल तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा भविष्यात समाज मनावर मोठा प्रभाव राहील सहजपणे आर्थिक तरतूद करू शकाल प्राकृतिक कमजोरी निर्माण होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवन सुखी राहील विवाह इच्छुकांनी सकारात्मकतेने विचार करून योग्य निर्णयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा घरातील वातावरण मंगलमय बनेल वयोवृद्ध मंडळींसाठी हा आठवडा दोलायमान स्थिती निर्माण करणारा आहे नोकरदारांना उज्ज्वल भविष्याच्या मार्गाने घेऊन जाणारा हा काळ आहे शुभ तारखा चार पाच आणि नऊ तुला राशी हा आठवडा तुमच्यासाठी नवीन गोष्टी शिकवणारा आहे जीवनाच्या पदपथावर चालताना कायम आठवणीत राहतील अशा घटना घडतील लेखक पत्रकार यांच्या लेखणीतून सामाजिक बदल घडविणारे लेखन घडून येईल संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद प्राप्त होईल कर्जाऊ अथवा उचल म्हणून आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील असाल तर ते काम पूर्ण होईल मित्रपरिवाराच्या साथीने महत्त्वपूर्ण गोष्टी पूर्णत्वास नेण्यात यशस्वी व्हाल वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडतील आठवड्याच्या उत्तरार्धात आपणावर कोणीतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतो आपणास काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागतील या आठवड्यातील शुभ तारखा आहेत तीन सहा सात आणि आठ वृश्चिक वृश्चिक राशीच्या मंडळींना हा आठवडा उत्तम ग्रहसौख्य प्रदान करणारा राहील घर वाहन खरेदीबाबत सकारात्मक वातावरण तयार होईल शैक्षणिक दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील आपल्या हातून धर्माला अभिप्रेत कार्य घडेल अन्नदान केल्याने मानसिक आणि आत्मिक समाधान देखील लाभेल कर्ज वाढू नये यासाठी सतर्क रहावे शब्दप्रयोग सांभाळून करा अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका छोटी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे रक्तदाबाच्या विकारावर इलाज करून घेणे हितकारक ठरेल भागीदारीमध्ये फायदा होईल शुभ तारखा आहेत चार पाच आणि नऊ धनुराशी मंडळी आपली या आठवड्यात जनमानसामध्ये प्रतिमा उंचावेल भावा बहिणीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल परीक्षेमध्ये संपादन कराल परदेश गमन योग संभवतो वैज्ञानिक संशोधन करताना आपणाकडून अलौकिक कामगिरी घडू शकते कौटुंबिक जीवनातील समस्यांवर तोडगा निघेल अन्नदान केल्याने मानसिक समाधान लाभेल सामाजिक प्रतिष्ठा वाढत असताना अनेक प्रकारच्या लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे संतान सुखाची प्राप्ती होईल दैवी उपासना केल्याने मनाला सामर्थ्य प्राप्त होईल या आठवड्यातील शुभ तारखा आहेत तीन सहा सात आणि आठ पुढील राशी मकर मकर राशीच्या मंडळींचे पारिवारिक स्नेहसंबंध सुधारतील परिवारातील लोकांसाठी वेळ द्यावा लागेल शेतीविषयक कामात रस निर्माण होईल शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत दिलासादायक आहे डोळ्याच्या विकाराबाबत काळजी घ्यावी नोकरीमध्ये बदलीचे योग संभवतात अपर पदावर कार्यरत असाल तर पदोन्नती होऊ शकते वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करा भाग्योदयातील अडथळे दूर होतील नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल या आठवड्यातील शुभ तारखा तीन चार पाच आणि नऊ कुंभराशी मंडळी आपल्या मनातील विचारांना चालना मिळेल नवा संकल्पना राबविण्यासाठी संबंधित व्यवस्थापनाकडून अनमोल सहकार्य मिळेल उत्तम प्रकारे अर्थार्जन करू शकाल न्यायालयीन व्यवस्थापनात महत्त्वाची कामगिरी बजावाल स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त होईल तीर्थक्षेत्राच्या यात्रा निश्चित होतील वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातील अडचणी दूर होतील वाहन खरेदीबाबत विचार विमर्श होतील या आठवड्यातील शुभ तारखा आहेत तीन ते आठ राशीचक्रातील शेवटची राशी मीन मंडळी हा आठवडा आपणासाठी संमिश्र प्रतिसाद देणारा राहील सप्ताहाच्या सुरुवातीला खर्चाचे प्रमाण वाढणार आहे परदेशातील नातेवाईका नातेवाईकांशी सुसंवाद साधला जाईल आरोग्यविषयक चिंता दूर होतील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील धनसंचय करण्यास किंवा गुंतवणूक करण्यास हा काळ उत्तम आहे करमणुकीची साधने उपलब्ध होतील कलाक्षेत्रातील लोकांची कामगिरी उत्तम राहील कान नाक घसा यांचे विकार उद्भवू शकतात महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी या आठवड्यातील शुभ तारखा आहेत चार ते नऊ हे होते या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य आपण पुढील आठवड्यात पुन्हा भेटू याच दिवशी याच वेळी तोपर्यंत रवींद्र पाठक गुरुजींचा सर्वांना नमस्कार